नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला नारळाविषयी माहिती सांगणार आहे। माझं नाव तेजस सचिन भोसले। नारळ हे झाड उष्णकटिबंधीय प्रदेशातील समुद्र किनारी येते। प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडाला एक घड मिळतो। या नारळाला शहाळे असे म्हणतात। सुमारे 30 मीटर उंचीच्या या वृक्षाला 4 ते 6 मीटर लांबीच्या झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात। नारळ हे झाड 11 ते 12 महिन्यात येते। नारळ हे झाड कोकणातील कल्पवृक्ष झाड मानतात। सुके खोबरे याला गोटे खोबरे म्हणतात। ओल्या खोबऱ्याच्या गरामधील प्रथिने, तेल आणि इतर काही ऑर्गॅनिक तत्व असतात, त्याच्यामुळे त्वचेलाही फायदा होतो। नारळाला 3 डोळे असतात, त्याच्यामुळे नारळाला शंकराचे प्रतीक मानले जाते। नारळाच्या दुधात फॅट्स असतात। नारळ हा पूजेसाठी वापरला जातो। धन्यवाद। जर तुम्हाला माझी नारळाची माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कुबेर क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। बाय।